विक्रोळीत एका 77 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या विक्रोळीतील माजी नगरसेविका होत्या. 3 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. एस प्रभागातील आतापर्यंतचा कोरोनामुळे गेलेला हा 10वा बळी आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमोल, एस प्रभागातला आतापर्यंतचा 10वा बळी गेलाय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच. पूर्व मुंबई उपनगरामध्ये विशेषतः एस प्रभागामध्ये कोरोनाचं संक्रमण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचे 247 पेक्षा जास्त रुग्ण आहेत ते एस प्रभागामध्ये आहेत. आणि ह्या विक्रोळीच्या माजी नगरसेविका होत्या 77 वर्षाच्या, त्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. 3 दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना सदृश्य लक्षणं त्यांच्यामध्ये आढळून आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू होत होते, परंतु आज अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. आणि हा 10वा मृत्यू आहे एस वॉर्ड मधील. खरं तर प्रभागामध्ये आतापर्यंत 247 पेक्षा जास्त रुग्ण आहेत ते आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रशासन देखील आता सतर्क झालेलं आहे आणि या ठिकाणी कंटेनमेंट झोन बनवणं म्हणा किंवा इतर ज्या टेस्टिंग असतील त्या देखील वाढलेल्या आहेत. नक्कीच, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.